शिवाजी पाटोळे शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर विद्यालय कुरोली इयत्ता 8। बालपणी शिवरायांना समाजहित रयतेचे कल्याण कशात आहे हे पटवून देणाऱ्या त्यांच्या गुरु मासाहेब जिजाऊ आणि अंधाराचा स्फटत जगणाऱ्या स्त्रीला प्रसंगी ज्ञानामृत पाजणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम वंदन। मित्र हो, गुरु विना विद्या नाही, विद्येविना मती नाही, मती विना गती नाही, गती विना प्रगती नाही। खरं तर ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ते मिळवण्यासाठी आवश्यकता असते ती एखाद्या शिक्षकाची, एखाद्या गुरुची, एखाद्या ज्ञानी शिक्षकाची। बऱ्याच वर्षापूर्वी खेडोपाडी एक गाव एक शाळा आणि एक शिक्षक अशी परिस्थिती होती। आजही ती काही फारशी बदललेली नाही, काही ठिकाणी तशीच परिस्थिती आहे। हेच गुरुजी त्यावेळी त्या गावचे आत्मा असायचे। आदर, प्रेम, विश्वास, जिवाळा आणि प्रचंड विश्वास गावकरी त्यांच्यावर करायचे। गावातील प्रत्येक माणूस गुरुजींवर विश्वास टाकून असायचा। गावातील प्रत्येक माणूस त्यांच्यावर गुरुजींवर विश्वास प्रचंड विश्वास टाकायचा। संबंध गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दान देणाऱ्या त्या विद्यार्थ्याला संपूर्ण गाव सलाम करायचा। मित्रांनो, जीवन हे एक युद्ध आहे आणि डॉक्टर रोग्यांविरुद्ध लढतात, वकील अन्यायाविरुद्ध लढतात आणि शिक्षक अज्ञानाविरुद्ध लढतात। काही गावात असं चित्र दिसून येतं गुरुजी हा आमचा नाम्या, आजपासून तुमच्या हवाली। अहो, गुरढोळं सांभाळत बसण्यापेक्षा तुमच्या ताब्यात दिलं आणि चार बुकं शिकला तर तुमच्यासारखा गुरुजी तरी होईल आणि आमचं नशीब उजळेल तरी, नाहीतर काय। हे वावरत राबणं आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे। आयुष्य म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे। आधाराच्या शोधात प्रत्येक जण आधांतरी असतो, कुणाचाच कुणाशी मेळ नसतो। अशा आयुष्यात शिक्षकच मार्गदर्शक असतो। शेतात राबणारा शेतकरी गुरुजींवर इतका विश्वास टाकतो। सामान्य माणसाच्या मनात जागा मिळते ती फक्त शिक्षकांना। गरुडाकडून पंख घ्यावेत उंच भरारी मारण्यासाठी आभाळाकडून विशालता घ्यावी चुका माफ करण्यासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावी आणि शिक्षकांकडून आशीर्वाद घ्यावेत यशस्वी होण्यासाठी। आत्ताचा पालक वर्ग खूप जागरूक झालेला आहे। जसं शाळेत पहिलीच्या वर्गात इंग्रजीचा शिरकाव झाला तेव्हा गुरुजींचे सर झाले, पण आत्ताच्या सरांना पूर्वीच्या गुरुजींनी एवढे हक्क मिळत नाही। पूर्वी गुरुजींनी कितीही शिक्षा केली तरी पालक जाब विचारायला येत नव्हते, पण आत्ताच्या सरांनी जर विद्यार्थ्याला बोट जरी लावलं तरी पालक वर्गाचं पित्त खवळते। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी झटणाऱ्या तुम्हा आम्हाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सर्व शिक्षकांना हीच मानवंदना।